यानंतर पुण्यातली एक बातमी येते, हवी असलेली दारू न दिल्याच्या कारणावरून विक्रेत्यावर दगडाने मारहाण केल्याची घटना पुण्यातल्या मांजरीमध्ये घडली आहे. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. या मारहाणी प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यामध्ये तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपीने उधारीवर दारूची मागणी केली होती. दर्डे मार्गावरील शिवाज्ञा बिअर शॉपीमध्ये 25 डिसेंबरला ही घटना घडली आहे. आरोपींनी दारू उधार मागितली असता दुकानदाराने उधार देण्यास नकार दिल्यानं त्याला टोळीनं शिवीगाळ करत दगडाने मारहाण करण्यात आली. त्यामुळे दुकानदार गंभीर जखमी झालाय. या प्रकरणी दुकानदार साईराज सुधीर हिंगणे यांनी तक्रार दिली असता संतोष घुले ओंकार घाडगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. साईराज सुधीर हिंगणे यांना दगडाने मारहाण केली आणि तिथं सर्व परिसरात दहशत पसरवली. त्याबद्दल संतोष भीमराज घुले आणि ओंकार श्याम घाडगे यांना अटक करण्यात आलेली आहे. दोन्ही आरोपींचा पोलीस कस्टडी 5-5 दिवस मिळालेला आहे.